नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मागच्या काही दिवसांपासून, ज्या दिवशी ॲग्री एम पी सीची ॲडव्हर्टाईज येणार आहे हे पक्कं झालं, तर त्या दिवसांपासून मला बरेचसे फोन येत आहेत की सर आता 2 महिन्यात अभ्यास होईल का. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर मी आधी असं देईन की समजा ही एक्झाम 2025 जरी असती, एप्रिल मे महिन्यामध्ये प्रिलिम जरी असती, तरी काही केसेस असे असते की ज्यांचा अभ्यास झालेला नसेल आणि 2-3 महिने राहिल्यानंतर पुन्हा त्यांना हा प्रश्न पडणार आहे की सर आता आमचा अभ्यास होऊ शकतो का, आता मी एवढ्या कमी दिवसामध्ये अभ्यास केला तर क्वालिफाय होऊ शकतो का. तर असं ज्यांना ज्यांना वाटते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सगळ्यात आधी महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की जोपर्यंत आपल्याला समोर काही टार्गेट येत नाही, ओके, की आता 1 डिसेंबरला पूर्व परीक्षा आहे, तर आपण तोपर्यंत तेवढा जिद्दीनं किंवा तेवढ्या पूर्ण क्षमतेनं आपण अभ्यास करत नाही. ओके, सो साहजिकच ॲज अ विद्यार्थी म्हणून तुम्हाला याची काळजी वाटणं की 2 महिन्यामध्ये आता अभ्यास होऊन माझा कम्प्लीट होईल का आणि मग मी प्रिलिम्स क्वालिफाय होऊन मेन्सला जाईन का, कारण जागा जास्त आहेत त्यामुळे प्रत्येकाला अपेक्षा आहेत की आपण मेन्सला असावं आणि आपल्याला पोस्ट मिळावी. सो ही भीती ॲज अ विद्यार्थी म्हणून असणं नॉर्मल आहे, पण एक लक्षात घ्या की ही स्पर्धा परीक्षा आहे, बरेचशा गोष्टी अनप्रेडिक्टेबल आहेत. एका म्हणजे इथं कष्ट तर सगळ्यांना करायचंच आहे, पण तुमच्या अभ्यासाबरोबर तुमची मानसिकता कशी आहे, तर याला अभ्यासा इतकंच महत्वाचं आहे. तुम्ही बऱ्याचदा बघत असाल खूप चांगला अभ्यास असणारी मुलं सुद्धा एक्झामच्या वेळी खूप गोंधळून जातात आणि मग त्या गोंधळलेल्या मानसिकतेचा परिणाम त्यांच्या मार्क्सवरती होतो. बरेचसे सिली मिस्टेक्स, इथं 1-2 सिली मिस्टेक्स पर्यंत आपण म्हणजे मान्य करता येण्यासारखं आहे ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून, पण तिथं आपले 5-6 कधी कधी 10-10 पण सिली मिस्टेक्स होतात. सो 7-8 मार्क्स जातात. सो स्पर्धा परीक्षा करताना स्पर्धा परीक्षेची मानसिकता पण बाळगणं हे तितकंच महत्वाचं आहे, त्या दृष्टीनं आजचा व्हिडिओ आहे. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की माझं ह्या 2 महिन्यामध्ये अभ्यास कम्प्लीट करून सर मी प्रिलिम क्वालिफाय होईल की नाही. आता याचं उत्तर कोणीच नाही देऊ शकत. या प्रश्नात हा प्रश्न विचारणं म्हणजे कसा आहे की मी सर स्विमिंगसाठी मी थिअरॉटिकल नॉलेज घेतलेलं आहे, आता मी पाण्यात उतरल्या मला स्विमिंग करता येईल का. ओके, सो याच्यामध्ये सगळ्यात प्राइम रिक्विजिट काय आहे, प्रायमरी क्रायटेरिया काय आहे की तुम्ही पाण्यात उतरलं पाहिजे. थोडंफार नाका तोंडात पाणी जाईल, तुम्ही जे शिकलेला थिअरॉटिकल आहे की असं पाय मारा असं हात मारा त्या पद्धतीने तुम्ही मारायला लागाल, मग तुमचं ओन जजमेंट होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणं अपेक्षित आहे. तुम्ही अभ्यासाला सुरुवात न करता फक्त म्हणत असाल की होत असेल तर सांगा सर मग तरच मी करेन, तर याचं उत्तर व्यक्तिसापेक्ष आहे. कुणाची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असेल, कमी वेळेत वाचलेलं त्याला लक्षात राहील, कुणाला थोडा एक्स्ट्रा वेळ वाचायला लागेल, सर त्याचा आन्सर एकच प्रकारचा आन्सर सगळ्यांना नसणार आहे. ओके, सो अगेन मी पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावरती येतो. 2021 ज्यावेळी ॅडव्हर्टाईज आली तर त्यावेळी सुद्धा असंच 2-2.5 महिने शिल्लक होते, तर त्यावेळी मी सुद्धा हा व्हिडिओ एक बनवला होता. तर त्यामध्ये एक वाक्य मी टाकलं होतं की मंजिल मिलेगी भटक कर ही सही, मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नाही. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे वाक्य अपील झालं होतं, तर तशीच आपली अवस्था होते. ओके, उलट जे सेफ खेळायचं म्हणून काटावर बसून आहेत, अभ्यासाला उतरलेलेच नाहीत, तर ते सगळ्यात गोंधळलेले आहेत. जो अभ्यास करतोय त्याच्या बाबतीमध्ये आज त्याला सक्सेस मिळेल किंवा उद्या मिळेल, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आपण आता विचार करताना काय करतो की समजा 2 महिने मी अभ्यास केला, याच्यातून तुम्ही क्वालिफाय झाला तर वेल अँड गुड, त्याच्यासाठी तर आपण अभ्यास केला होता, पुढे जाऊन आपण मेन्स देणार आहोत. समजा काही मार्कांनी तुम्ही क्वालिफाय नाही झाला, अशा केसमध्ये मग माझा 2 महिन्याचा सर अभ्यास वाया जाणार आहे का, तर तसं नाही आहे. तुम्ही 2021 आणि 2022 ॲग्री एम पी सीची ॲडव्हर्टाईज बघितली तर दोन्ही मिळून अप्रॉक्सिमेटली 415 जागा होत्या. आता याच्यामध्ये बघा की सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही जेवढे विद्यार्थी अभ्यास करत होते. मग आता ज्यांनी मेन्स दिलेले आहे किंवा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्यातून बाहेर पडलेले आहेत, असे बरेचसे विद्यार्थी आपल्या क्लासचे पण होते. आता त्याच्यानंतर त्यांना बाकीच्या परीक्षांमध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली, काही राज्यसेवेकडे गेले तिथून पोस्ट काढली, काही लोकांनी एफ ओ केलं, काही लोकांनी सरळ सेवेचा मार्ग धरला. आता तुम्ही कृषी सेवक जवळजवळ 2000 जागा होत्या, तर त्यामध्ये तुम्ही कुठलाही रिझल्ट काढून बघा कुठल्याही डिव्हिजनचा, तर 99% सिलेक्शन हे ऑलरेडी अभ्यास जे ॲग्री एम पी सीचा करत होते किंवा काही लोक बँकिंगचं करत होते यातलं सिलेक्शन्स आहेत. म्हणजे अभ्यास कुठेही वाया जात नाही. तुम्ही प्रिलिमचा आपल्याला सिलेबस आता बघितला असालास तुम्ही, एकतर पहिला जी एसचा पेपर आहे आणि दुसरा सीसॅट आहे.
महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे जेवढ्या एक्झाम होतात, मग त्या गॅझेटेड असो नॉन गॅझेटेड असतो, त्यामध्ये कंबाईन आली किंवा सरळ सेवा असेल, गट क टायपिंग असेल, कुठलीही एक्झाम घ्या, याच्यामध्ये जीएस आणि सीसॅट नाही किंवा बुद्धिमत्ता चाचणी नाही असा एकही पेपर नाही. सो तुम्ही या निमित्ताने का होईना तुमचा जर अभ्यास होत असेल तर तो पुढे जाऊन तुम्हाला उपयोगालाच येणार आहे. तुम्ही फक्त या एका एक्झाम पुरतं बघत असाल की नाही सर 2 महिन्यात होत असेल तरच मी करू, तर होणारच नाही. ही सिच्युएशन 7-8 महिन्यापूर्वी होती, ऍडव्हर्टाईज आपली नव्हती, तरी काही विद्यार्थ्यांनी राज्यसेवेचा फॉर्म भरला, त्यानिमित्ताने त्यांचा अभ्यास सुरू झाला, त्यांचा आता अभ्यास चालूच आहे. तर असं आयडियल सिच्युएशन कधीच होणार नाही आहे. लक्षात घ्या, काय होतं की एक उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्याकडे गाडी आहे आणि तुमची स्वतःची अशी कंडिशन आहे की रस्त्यावरती सगळे सिग्नल ग्रीन लागल्यानंतरच मी गाडी बाहेर काढणार, तर असं आयडियली होणंच अपेक्षित नाही आहे. ओके, रिअल वर्ल्ड मध्ये असं होतच नाही. तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला काही अडथळे येतील, कुठे स्पीड ब्रेकर येईल, कुठे सिग्नल येईल, कुठे खड्डे येतील, त्या पद्धतीने तुम्हाला मार्ग बदलावा लागेल, स्पीड कमी जास्त करावा लागेल, मग तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी पोहोचणार आहात. तर हे तशाच पद्धतीनं स्पर्धा परीक्षेकडे बघा, म्हणजे केलेला अभ्यास कुठेही वाया जाणार नाही हे मी मगाशी सांगितलं, तर याचा अनुभव तुम्हालाही येईल. लक्षात घ्या, जे विद्यार्थी फक्त कृषी सेवकचा अभ्यास करत होते असे खूप कमी विद्यार्थी आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, कारण इथं राज्यसेवा किंवा अग्रिमपीसी याची एक काठिण्य पातळी जास्त आहे. त्याचा अभ्यास करणार केलेला विद्यार्थी किंवा त्याची प्री मेन्स काढलेला विद्यार्थी इकडं आरामात सिलेक्शन होऊ शकतो, कारण त्याला ते सोपंच वाटतं. लक्षात येते, त्यामुळं एकदा निर्णय घ्या. बऱ्याचदा काय होतं की आपण स्पर्धा परीक्षेच्या प्रोसेसमध्ये यायच्या आधी आतापर्यंत जो काय आपला अभ्यास असेल त्यानुसार आपण आता डिग्रीमध्ये बघा की एक वन नाईटचा आपण अभ्यास करतो, जाऊन सेमिस्टर एंडचे पेपर देतो, पास होत आलेला असतो. आपण बऱ्याचदा आपल्या क्षमता तपासूनच पाहिलेल्या नसतात, त्यामुळे आपल्या मनामध्ये एक असं स्टिरिओटाईप असं काही संकल्पना घट्ट बसलेल्या असतात की नाही मी एवढाच तास अभ्यास करू शकतो, मग ह्याच्यापेक्षा जास्त मी करू शकणार नाही, मला हा विषय अवघडच जातो, मी हा विषय कधीच बघितला नाही, मला जमणारच नाही, हे सगळे आधीच आपण ठरवलेलं असतं. मग अशा पद्धतीनं तुम्ही युद्धामध्ये मी हरणारच आहे अशा मानसिकतेतून उतरत असाल तर देर इज मोर प्रोबॅबिलिटी की तुम्ही खरोखरच हराल. लक्षात येते का बघा, त्यामुळं कधीही तुम्ही स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करत असाल तर कधीही प्रिज्युडाईज माइंडसेटनी त्यामध्ये उतरू नका. तुम्हाला तुमच्या क्षमता अजून माहितीच नाही, तुम्ही स्वतःला कधी स्ट्रेच आउटच केलेलं नाही आहे, तुम्ही कधी स्वतःला ठरवून मला हे करायचंच आहे असं कधी अभ्यासच केला नसेल तर तुम्हाला तुमच्या क्षमता कळणारही नाही. याच्यामध्ये एक माहुताचं उदाहरण मी बऱ्याचशा माझ्या क्लासच्या स्टुडंटना देतो, तुम्हाला पण माहित असेल कदाचित, की बघा हत्ती लहान असताना त्याचा जो माहूत असतो, माहूत म्हणजे एलिफंटचा ट्रेनर आपण म्हणतो, ओके, तर तो त्याला लोखंडी साखळीनं बांधून ठेवतो. आता ते लहान हत्तीचं पिल्लू असतं, त्याला इकडे तिकडे फिरायचं असतं, त्यामुळे कंटिन्युअस ते लाथ मारून साखळदंडा जो आहे तो तोडायचा प्रयत्न करतं, पण ते हळूहळू त्याला लक्षात येत जातं की हे आपल्याला तुटणार नाही. मग कुठंतरी त्या लहानपणा त्याच्या मेंदूमध्ये ही एक संकल्पना फिक्स बसलेली असते की हा साखळदंडा तुटत नसतो. आता तो हत्ती छोटा छोट्याचा मोठा मोठा व्हायला लागतो, आता कदाचित त्याच्यामध्ये ताकद असेल की तो साखळदंडा तोडू शकतो, पण तो कधी प्रयत्नच करणार नाही, कारण लहानपणापासून त्या डोक्यामध्ये ते एक फिक्स चक्र बसलेला की हे आपल्याकडून तुटणार नाही. तर आतापर्यंत तुम्ही कधी एवढा स्ट्रेच आउट अभ्यास केला नसेल तर तुम्हाला तुमची क्षमताच माहित नसेल. म्हणजे ह्या हत्तीच्या उदाहरणामध्ये बऱ्याचशा वेळेला माहूत त्याला लोखंडी साखळदंडा न लावता त्याला साध्या दोरीनं बांधतो, अशा केसमध्येही तो हत्ती कधीच प्रयत्न करत नाही, कारण त्या डोक्यात असतं हे जे काय पायाला बांधलेलं आहे ते तुटणार नसतं. तर तशाच पद्धतीनं आपण सुद्धा काही प्रिज्युडाईज माइंडसेट घेऊन अभ्यासात उतरतो. त्यामुळे माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही सिलेक्शन झालं प्री मधून मेन्सला गेला तर वेल अँड गुड, नाही गेला तरी ह्या अभ्यासाचा ह्या एक्झामचा फायदा तुम्हाला पुढे होणारच आहे. मला असं आता म्हणायचं नाही आहे की अग्रिम पीसीची ऍड आलेली आहे म्हणजे सगळ्यांनी अग्रिम पीसीच करावे, पण तुम्हाला जर करावं असं वाटत असेल तर माझं म्हणणं आहे की होईल की नाही याची चिंता करण्यापेक्षा त्यामध्ये उतरून अभ्यासाला लागला, उतरून अभ्यासाला लागा, मग तुमच्या सक्सेसचे प्रोबॅबिलिटी किंवा शक्यता वाढेल. अदरवाइज असं विचार करण्याने तर काहीच होणार नाही आहे. ओके, सो एकदाचा निर्णय घ्या. आता तुम्ही निर्णय घेतल्यानंतर इथून पुढची तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ह्याच्यावरती छोटं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यामध्ये थोडं डिटेल मी नंतरच्या वेळेत सांगेन, पण फक्त एक जनरल स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता तुम्ही बिगिनर आहात,
जस्ट अभ्यासाला सुरुवात केलेली आहे असं आपण गृहित धरू, तर अशा केसमध्ये बघा आता आपल्याकडे 2 महिने आहेत, याच्यातले शेवटचे 15 दिवस तुम्ही रिव्हिजनसाठी ठेवा. ओके, हे का सांगतोय हे महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल आता 2 महिन्यात तर वाचूनच होणार नाही, तुम्ही म्हणताय त्यात आणि 15 दिवस तर नाही, तुम्ही जे काय वाचलेलं असाल जेवढं काय वाचून होईल त्याचं रिव्हिजन होणं आणि तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जेवढा अभ्यास महत्वाचा आहे. सो किमान 15 दिवस, आता याच्यात तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही 2-4 दिवस पुढे मागे करा. ओके, पण 15 दिवसामध्ये मग काय करायचं आहे, तर जेवढं काय तुम्ही वाचलं असेल, सिलेबस कव्हर केला असेल, तर त्याची पूर्णपणे रिव्हिजन आणि फुल लेंथचे क्वेश्चन पेपर, किमान 3 क्वेश्चन पेपर सोडवा, 3 GS चे सोडवा आणि किमान 2 CSAT चे सोडवा. ह्याच्यातून तुम्हाला एक रफ आयडिया येईल की पेपर माझा कव्हर होतोय की नाही, होत नसेल तर काय केलं पाहिजे, कुठला टॉपिकला मला जास्त वेळ लागतो, कुठला टॉपिक माझा चांगला झालेला आहे, मग त्याचे प्रश्न आधी घेतले तर माझा कॉन्फिडन्स वाढेल. तुमच्या सिली मिस्टेक्स होत असतील तर मग सिली मिस्टेक्स ह्या टाळू शकता. ऍक्च्युअली एक्झामला ज्या सिली मिस्टेक्स होणार होत्या त्या ह्या ट्रायल एक्झाम्समध्ये तुमच्या ह्या टेस्ट सिरीजमध्येच होऊन जातील, याचा फायदा तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाममध्ये होईल. जे काय एक्झामचं प्रेशर असेल की माझा पेपर कव्हर होतो की नाही होतो, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून कळेल आणि याच्यातून हे कळेल की एखादा टॉपिक तुमचा वीक आहे, मग त्याचं तुम्ही पुन्हा चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करू शकता. तर हे कंपल्सरी करा, जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करणार नाही, क्वेश्चन पेपर सोडवणार नाही, तोपर्यंत केलेल्या अभ्यासाचा काहीही उपयोग नाही. ओके, दुसरं याच्यामध्ये सीसॅटच्या पेपरबद्दल बरेचसे विद्यार्थी विचारतात की काय केलं पाहिजे, तर सीसॅटमध्ये सध्या तुम्ही आतापर्यंत जेवढे क्वेश्चन पॅसेजेस विचारले गेलेले आहेत त्याचे मागचे तुम्ही क्वेश्चन पेपरची प्रिंट काढली, तर दररोज 1-5 पॅसेज तुम्ही दररोज सोडवले तर तुम्हाला पॅसेज वरती कमांड येईल. लक्षात घ्या, आता सीसॅटमध्ये पॅसेजचं प्रमाण खूप जास्त आहे, तुमचं जर पॅसेजवरती तुम्ही आन्सर व्यवस्थित देऊ शकत असाल तर तुम्ही सीसॅट क्वालिफाय होण्याची शक्यता वाढते. मग तुम्हाला थोडं क्वांट रिझनिंग इतकंसं नसेल चांगलं तरी चालू शकतं पॅसेजच्या याच्यावरती, त्यातले सोपे सोपे सोडून पण तुम्ही 66 मार्क क्रॉस करू शकता. सो दररोज 4-5 पॅसेज टाइम लावून सोडवा, याच्यातून तुम्हाला एक्झॅक्टली कळत जाईल. याच्यावरती आपण सीसॅटला हवं तर वेगळा व्हिडिओ आणू, आता फक्त या गोष्टी कटाक्षानं सीसॅटच्या बाबतीत पॅसेज तर करा आणि बाकी मग जो काय आता 1.5 महिना तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्यामध्ये शेड्युलिंग करा की आता जे विषय सोपे आहेत, जसं आता एन्व्हायरमेंट सोपा आहे, छोटा विषय आहे, 5 क्वेश्चन विचारले जातात, तर ते आधी करून घ्या. पॉलिटीमध्ये तुम्हाला मार्क्स चांगले पडतात, पॉलिटी थोडा लेंदी आहे पण मार्क्स चांगले पडतात, तर पॉलिटी तुम्ही आधी करू शकता. त्यानंतर जिओग्राफी आहे, जिओग्राफीला चांगले मार्क्स पडतात. सगळ्यात लेंदी जो सिलेबस आहे तो सायन्सचा आहे आणि त्याच्यानंतर थोडा अवघड अवघड म्हणण्यापेक्षा तुम्ही अभ्यास केला तरी त्यातून प्रश्न विचारले जातील, याची गॅरंटी नसलेला विषय म्हणजे हिस्ट्री. तर हा विषय तुम्ही नंतर करू शकता. अगेन हिस्ट्रीमध्ये आता अँशियंट मेडिवल तुम्हाला वेळ नसेल तर तिथं कमी प्रश्न विचारले जातात, ते तुम्ही नंतर ठेवू शकता. जसं जिओग्राफीमध्ये महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरती थोडं कमी प्रश्न असतात तर तो विषय थोडं मागं ठेवू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करावं लागेल. सो तुम्ही प्रत्येक विषयाला डेज वाटून घ्या, त्यानंतर नंबर ऑफ डेजमध्ये आज मला काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, अशा पद्धतीनं तुम्ही पेजेस म्हणा किंवा टॉपिक वाटून घ्या आणि मग अभ्यासाला लागा. जोपर्यंत तुमच्याकडे क्लिअर कट प्लॅन असणार नाही तोपर्यंत तुम्ही फक्त या टेन्शनमध्येच राहाल की एवढंच वेळ कमी आहे, मला एवढं सगळं वाचायचं आहे. तर एवढं वेग प्लॅनिंग असेल तर काहीच होणार नाही आहे, कारण तुम्ही जेव्हा ज्या स्पीडनं अभ्यास करताय तो जास्त जरी असला तरी तुम्हाला वाटत राहील की अरे माझा स्पीड कमी आहे किंवा अजून बरंच राहिलेला आहे. सो एक प्लॅन बनवा, त्या प्लॅनला स्टिकअप राहा. अभ्यास करताना आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं PYQ-चं पुस्तक असलेलं असणं अपेक्षित आहे. आता PYQ जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो की PYQ फॉर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. आतापर्यंत जेवढ्या वेळा राज्यसेवेची पूर्व परीक्षा झालेली आहे, आता जवळजवळ बाजारात 2012 पासूनचे क्वेश्चन पेपर उपलब्ध आहेत, तर हे क्वेश्चन पेपर सब्जेक्ट वाईज आणि सब्जेक्टमध्ये पुन्हा टॉपिक वाईज सॉर्ट आउट केलेले असतात. तर असं कुठलंही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, त्याला आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणतो. ओके, तर तसं कुठल्याही पब्लिकेशनचं तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज सॉर्टेड असेल. आता जस्ट स्टेप अप अकॅडमीचं पण एक लॉजिकल बुस्टर पुस्तक आलेलं आहे, तर तेही तुम्ही घेऊ शकता. ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर
आहे ते कंटिन्यू करा, हे PYQ असणार आहे त्यामुळे त्यात काही नवीन नसणार आहे. प्रत्येक पब्लिकेशन मध्ये थोडंफार एक्सप्लेनेशन मध्ये बदल असू शकतो. आपल्याला PYQ वरती जास्त फोकस करायचा आहे. समजा आता तुम्ही 1857 उठाव हा इतिहासातला टॉपिक वाचताय, तर लगेच तुम्ही तो टॉपिक त्या PYQ बुक मधून काढला की तुम्हाला लगेच लक्षात येईल की याच्यामध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत. जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत त्या टॉपिक मध्ये काय वाचायचं आहे, कितपत डीप मध्ये जायचं आहे हे तुम्हाला लक्षात येणार नाही. एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला तर कमी वेळेत तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात. ओके, सो या पद्धतीने अभ्यास करा. एकदाचं जे काही कन्फ्युजन असेल की कसं होईल काय होईल हे डोक्यातून काढून टाका. बऱ्याचदा बघा तो शाहरुखचा डायलॉग आहे, आता मला पिक्चर आठवत नाही, की कोई चीज आप सच्चे दिल से सिद्धत से चाहो तो सारी कायनात वो आपको मिलाने में जुट जाती है. दॅट इज द सिक्रेट किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणतो. तर तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह राहाल तेवढं तुमचा अभ्यास चांगला होईल, जेवढा अभ्यास चांगला होईल तेवढा तुम्ही पेपर चांगल्या पॉझिटिव्ह मूडमध्ये देऊ शकाल. आणि पेपर चांगला गेला तर तुमचे मेन्स प्रीसाठी मेन्सला क्वालिफाय होण्याचे चान्सेस वाढतील. ओके, सो सगळ्यांना एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. एकदम कॉन्फिडेंटली अभ्यास करा. तुमच्या ज्या काय समस्या असतील जसे मला कॉल्स येत राहतील, मला लक्षात येईल की या गोष्टीवरती बोलणं आवश्यक आहे किंवा विद्यार्थ्यांना गाईड करणं आवश्यक आहे, तसं मी व्हिडिओ बनवत जाईन. सो इथंच थांबतो. धन्यवाद.